आज मी तुम्हाला स्पॉन्ज दाखवणार आहे प्रीमिक्स पासून कसे बनवायचे ते। आपण सर्वप्रथम व्हॅनिला स्पॉन्ज बनवणार आहोत प्रीमिक्स पासून। घरच्या घरी मैद्यापासून पण आपण स्पॉन्ज बनवू शकतो, पण त्याच्यासाठी मिल्क मेड, वॉटर सोडा, असे बरेच बटर ह्या सगळ्या गोष्टी लागतात आणि कॉस्ट वाईज पण ते आपल्याला सगळ्यांना खूप महाग जातं। त्यापेक्षा आता आजकाल मार्केटमध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे प्रीमिक्स अवेलेबल व्हायला लागलेत आणि ते इन्स्टंट मिळतात। इवन तुम्ही पॅक आणून ठेवले पाव पाव किलोचे किंवा 1 kg 2 kg, तर त्यांची 6 month एक्सपायरी असते, तुम्ही तोपर्यंत ते स्टोअर करू शकतात। त्याच्यामुळे आता इझी झालं आहे की प्रीमिक्स पासून केक पटकन बनवायची प्रोसिजर। त्याच्यामुळे आज मी तुम्हाला प्रीमिक्स पासून स्पॉन्ज कसा बनवायचा ते दाखवणार आहे। तर आज आपण सर्वप्रथम व्हॅनिला स्पॉन्ज बनवणार आहोत। आता मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या ब्रँडचे प्रीमिक्स मिळायला लागले आहेत, त्यात मी सगळ्यात प्रेफर करते तर डिझायरचं, त्यानंतर ट्रोपोलाइटचं पण आहे आणि पिल्सबरीचे, हे चांगले चालतात आजकाल मार्केटमध्ये आणि याचे रिझल्ट पण खूप छान आहेत। आणि मी शक्यतो प्रेफरन्स डिझायरला देते कारण त्याचा रिझल्ट आणि त्याची टेस्ट एकदम छान आहे। तर आज मी तुम्हाला डिझायरचं स्पॉन्ज कसा बनवायचा प्रीमिक्स पासून ते दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी 1/2 kg व्हॅनिला प्रीमिक्स घेतला आहे डिझायरचं, त्याचे 5 kg हे मिळतात। तर तुम्ही 1 1/2 kg असे पॅकेट बनवून ठेवले तरी चालणार आहे, किंवा मग तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही 1/2 kg मेजरमेंट घेऊन करू शकता। मी हे प्रीमिक्स घेतलं आहे, त्याच्यानंतर ऑइल घेतलं आहे, शक्यतो सनफ्लावर ऑइल घ्यायचंय प्रीमिक्स बनवताना, बाकीच्या ऑइलला एक स्पेसिफिक स्मेल असतो, त्याच्याने मग तुमच्या स्पॉन्जला नंतर स्मेल येऊ शकतो। त्यानंतर वॉटर घेतलं आहे, त्यानंतर आपण ज्या टीन मध्ये टाकणार आहोत तो टीन घेतला आहे आणि त्याच्यावर मध्ये या आकाराचा 5 mm पेपर कट करून घेतलाय। याला 5 mm पेपर किंवा बेकिंग पेपर म्हणतात, हा खास बेकिंग पर्पज साठी वापरतात। त्यानंतर मेजरमेंट साठी कप घेतला आहे, मेजरमेंट ग्लास आहे, याच्यामध्ये सगळ्या यांचे मेजरमेंट दिले, तसंच मी वॉटरचं मेजरमेंट वापरणार आहे जिथे ml आहे ते। त्यानंतर आपण मिक्सिंग बाउल घेतलाय आणि स्पॅच्युला घेतलाय, अगदी घरगुती करताना तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल तर तुम्ही चमच्याने मिक्स करू शकता। सर्वप्रथम आपण आधी प्रीमिक्स बनवताना वॉटर टाकून घेणार आहोत, हे आपलं 1/2 kg जे प्रीमिक्स बनवणार आहोत आपण, त्याच्यापासून आपला 1/2 kg स्पॉन्ज, 1/2 kg केक साठीचा स्पॉन्ज तयार होतो। त्याच्यासाठी मी 130 ml वॉटर घेणार आहे, 1/2 kg प्रीमिक्स साठी 130 ml वॉटर घ्यायचंय आपल्याला। एक मिनिट मी एक मेजर करून तुम्हाला बरोबर दाखवते। हे बघा इथे ml आहे, त्याच्यामध्ये मी 130 ml वॉटर घेतलंय, ते आपण बाउल मध्ये टाकून घेणार आहोत। कधीही मिक्सिंग प्रीमिक्स मिक्स करताना सर्वप्रथम बाउल मध्ये पाणी टाकायचंय, कारण आधी जर तुम्ही पावडर टाकली प्रीमिक्सची आणि वरून सर्वप्रथम तेच मी सांगत होती की स्पॉन्ज बनवताना पावडर टाकायच्या आधी वॉटर टाकायचं, कारण तुम्ही आधी पावडर टाकलं आणि वरून जर पाणी टाकलं तर ते पावडर आहे ते मिक्स होताना शक्यतो कधी कधी कोरडी पावडर खाली बाउलच्या मध्ये राहून जाते, मग तुमचं बॅटर व्यवस्थित मिक्स होत नाही। म्हणून कधी पण मिक्स करताना आधी पाणी टाकायचंय आणि त्यानंतर आपलं जे प्रीमिक्स आहे ते टाकून घ्यायचंय। बरोबर 1/2 kg मोजून घेतलंय मी, तेवढं टाकून घ्यायचंय व्यवस्थित। प्रीमिक्स पावडर आणि पाणी टाकल्यावर एक 5 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय ते। साईडला लागलेली असते पावडर प्रीमिक्सची, ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मध्ये आणि एक 5 मिनिट व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचंय, नाहीतर तुम्ही आपलं ब्लेंडर असतं व्हिपक्रीम बीट करायचं, त्याच्याने 1-3 ते 4 मिनिट बीट करून घेऊ शकता। हे बघा व्यवस्थित एकसारखं बॅटर असं व्हायला पाहिजे, माझं झालंय व्यवस्थित मिक्स करून, पण साधारण एक 5 मिनिट तुम्ही
घरी व्यवस्थित बैटर मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये नंतर 30 ml ऑइल टाकायचे, 130 ml वॉटर आणि 30 ml ऑइल. ही प्रोसिजर लक्षात घ्यायची सगळ्यांनी. साधारण 1½ tablespoon एवढं ऑइल पाहिजे आपल्याला, किंवा 30 ml. लक्षात ठेवा सगळ्यांनी, 1½ tablespoon किंवा 30 ml ऑइल. ऑइल टाकल्यानंतर 1-2 मिनिटं जोरात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ऑइल सगळीकडे मस्त मिक्स झालं पाहिजे बॅटर मध्ये. एकदम व्यवस्थित छान माझं बॅटर तयार झालं, एकसारखं पडतंय ते. आता आपल्या टीनला आपण अजून आतमधल्या साईडने ऑइल लावून घेणार आहोत. त्याच्यासाठी आधी जो बटर पेपर आहे तो काढून घ्यायचा आहे. आपला ऑइलचा जो ब्रश असतो त्याच्याने व्यवस्थित आतमध्ये ऑइल लावून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल किंवा बेकिंग पेपर नसेल तर तुम्ही ऑइल लावून त्याच्यावर मैदा भुरभुरू शकतात, असंही करू शकतात. पण माझ्याकडे बेकिंग पेपर आहे तर मी तो वापरणार आहे. साईडला पण व्यवस्थित ऑइल लावून घ्यायचंय, किंवा साईडला पण तुम्ही अजून बेकिंग पेपर लावून घेऊ शकता. पण ऑइल लावलं तरी होऊन जातं हे पण. आता हे बॅटर आपण व्यवस्थित टाकून घ्यायचंय पूर्ण. व्हॅनिला स्पॉन्ज आहे तो आपण सगळ्या प्रकारचे फ्रूट फ्लेवर केक करण्यासाठी वापरतो, परत व्हाईट फॉरेस्ट साठी वापरतो, परत नुसतं व्हॅनिला केक करण्यासाठी वापरतो. असं खूप पर्पज साठी आपण व्हॅनिला स्पॉन्ज वापरत असतो, म्हणून जास्त प्रमाणात व्हॅनिला स्पॉन्ज वापरला जातो. सगळ्या प्रकारचे फ्रुट्स त्यांचे क्रशेस मिळतात, मिक्स फ्रूट केक. त्याच्यानंतर आता हा आपला रसमलाई केक आहे, त्याला पण आपण व्हॅनिला स्पॉन्ज वापरत असतो. त्याच्यासाठी वेगवेगळे फ्लेवर, म्हणजे जर तुम्हाला स्ट्रॉबेरी केक बनवायचा असेल तर स्ट्रॉबेरी इसेन्स टाकायचंय. त्याच्यानंतर तुम्ही जर रसमलाई करणार असाल तर आता रसमलाईचा इसेन्स इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतो, तो तुम्ही 1/2 टीस्पून टाकू शकता त्याच्यात. मी इसेन्स वापरलं नाही कारण माझ्या ह्या जे प्रीमिक्स आहे डिझायर कंपनीचं, त्याला स्वतःचा एक छान टेस्ट आहे, त्याच्यामुळे त्याला वापरायची गरज येत नाही. पण तुम्हाला जर स्ट्रॉंग हवं असेल तर तुम्ही 1/2 टीस्पून कोणत्याही तुम्हाला ज्या पद्धतीचा केक बनवायचा आहे त्याचं इसेन्स तुम्ही वापरू शकता. हे बघा आपलं टीन मध्ये आपण बॅटर टाकलंय. एक जस्ट पूर्ण बॅटर व्यवस्थित सेट होण्यासाठी 2 वेळा ते करून घ्यायचंय. आणि आता आपलं हे भांडं रेडी झालं आहे स्पॉन्जचं. आता आपण ते ओव्हनला ठेवणार आहोत. तर ओव्हनचं टेम्परेचर कसं सेट करायचं ते मी तुम्हाला दाखवते. मायक्रोवेव कन्व्हेन्शन आणि ग्रिल 3-in-1 आहे ओव्हन. तर त्याच्यातला आपल्याला हा कन्व्हेक्शन मोड आहे तो वापरायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा छोटा स्टँड, बऱ्याच जणांच्या ओव्हनला हे छोटा स्टँड आणि त्याच्यावरती प्लेट असते, ती असली तरी काही प्रॉब्लेम नाही. त्या प्लेटचा तुम्ही हा स्टँड वापरायचा आहे. अटॅच असते बऱ्याच ओव्हनच्या स्टँडला. त्यानंतर सर्वप्रथम आपण ओव्हन प्रीहीट करून घ्यायचंय. प्रीहीट करण्याची सिम्पल प्रोसेस आहे. कन्व्हेक्शन मोडला 180 degree Celsius टेम्परेचर. माझ्या ओव्हन मध्ये डिफॉल्ट सेट आहे ते. कन्व्हेक्शन दाबलं की 180 degree Celsius येतं आणि 10 minutes लावून दरवाजा लावून घेतलाय मी. आणि स्टार्ट म्हणून ओव्हन मी 1-10 मिनिटं प्रीहीट करून घेतलंय. आता माझं ओव्हन मी आपला वेळ वाचावा म्हणून प्रीहीट करून ठेवलंय. हे माझं प्रीहीट ओव्हन आहे, त्याच्यात आपण हा टीन व्यवस्थित सेंटरला ठेवून घेणार आहोत. त्याच्यानंतर दरवाजा बंद करायचा आहे. त्यानंतर परत कन्व्हेक्शन मोड दाबायचा आहे 180 degree Celsius आणि 30 minutes टेम्परेचर सेट करायचंय. आणि त्यानंतर स्टार्ट बटन दाबून आपण ओव्हन मध्ये केक बेक करायला ठेवला आहे. आता आपण जेव्हा चॉकलेट स्पॉन्ज बनवू
तो आपण गॅसवर दाखवणार आहोत कसा बेक करायचा ते. अशा पद्धतीने आपण आपला व्हॅनिला स्पॉन्ज बेकिंग साठी ठेवला आहे. तर तुम्हाला कोणाला काही व्हॅनिला स्पॉन्ज शी रिलेटेड काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला विचारू शकता 1-2 मिनिटं, आणि मग आपण चॉकलेट स्पॉन्ज बनवायला घेऊया. आणि चॉकलेट स्पॉन्ज बनवून तो सेट करायला ठेवल्यावर बाकीचे क्वेश्चन आन्सर मी तुम्हाला त्याचे आन्सर देते क्वेश्चनचे. तर आता 2 मिनिटं तुम्हाला व्हॅनिला स्पॉन्ज विषयी काही माहिती हवी असेल तर प्लीज विचारू शकता. मॅडम, हे प्रीमिक्स कुठे मिळते? शॉप मध्ये मिळतं का केक दुकानात आता मिळतं? बऱ्याच शॉप मध्ये इवन ग्रॉसरीच्या पण शॉप मध्ये इझिली अवेलेबल व्हायला लागले. पिल्सबरीचं तर कुठेही अवेलेबल होतं, इवन मॉन्जिनीस मध्ये वगैरे पण इझिली मिळतं प्रीमिक्स चॉकलेटचं किंवा व्हॅनिलाचं. किंवा मग आता म्हणजे मी तर कात्रजला राहते, पण माझ्या एरियाच्या आजूबाजूला अगदी 1-2 किलोमीटरच्या अंतरावर खूप बेकिंग शी रिलेटेड शॉप आहेत, तिथे इझिली अवेलेबल होत. पण जिथे केक मिळतात शॉप मध्ये पण आता इझिली मिळायला लागले प्रीमिक्स, तुम्हाला लगेच मिळेल. मॅडम, याच्यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा सोडा वगैरे काहीच युज नाही करायचं आहे का? नाही, प्रीमिक्स जे असतं त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं टाकलेलं असतं, आपल्याला फक्त ऑइल आणि वॉटर ह्या दोनच गोष्टी आणि त्यामुळे काहीच बाकी काहीच युज करायचं ना. मॅडम, मला पण एक प्रश्न विचारायचा आहे. मी नेहमी केक बनवते, बाहेरचे पण ऑर्डर्स ते घेते, पण मी ज्या वेळेस केक बनवते ना प्रीमिक्सचा, तर माझा मधूनच एकदम जास्त फुगतो आणि साईडनी कमी असा म्हणजे हे येतो, मग तो मला कट करताना खूप प्रॉब्लेम येतो. मग त्याच्यासाठी काय करायचं सांगा ना मला. कधी कधी माझाही येतो तेव्हा जेव्हा तुम्ही कट करतात लेअर, तेव्हा आधी वरचा डोम जो असतो तो थोडा कट करून घ्यायचा. त्याच्यासाठी तुम्ही माझं मनवीरा लाइट फूड म्हणून युट्यूब चॅनल आहे, तिथे माझे बरेच व्हिडिओ आहेत, त्याच्यात मी दाखवले की तुम्ही स्पॉन्ज कसा कट करायचा. तिथे कळेलच तुम्हाला. तिथे युट्यूबला जाऊन तुम्ही माझं मनवीरा लाइफ फूड्स म्हणून चॅनल आहे तिथे सबस्क्राईब करा, आणि माझे व्हिडिओज आहेत बरेच, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यात तुम्हाला दिलंय. आणि हा इश्यू शक्यतो तुमचं टेम्परेचर व्यवस्थित सेट होत नाहीये बेकिंग करताना. मी कढई मध्येच बनवते गॅसवरती, कारण की माझ्याकडे ओव्हन नाही, करत नाहीये. हा इश्यू असा येतो की तुमचं बॅटर व्यवस्थित मिक्स होत नाहीये, तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या ते टाकताना. आणि त्यानंतर मी जसा टॅप करून घेतला ना टीन ठेवताना ओव्हन मध्ये आधी, तर तसा टॅप पण करून घ्या. मी टॅप प्रत्येक वेळेस करते. ओके, थँक्यू मॅम. फ्रेंड्स, माझं युट्यूब चॅनल आहे मनवीरा लाइफ फूड्स म्हणून, प्लीज त्याला सबस्क्राईब करा. 1-2 मिनिटं पण थांबूया त्याच्यासाठी, तोपर्यंत मी चॉकलेट स्पॉन्जचं प्रिपरेशन करते आपल्याला बनवायचं, आणि मग आपण स्टार्ट करूया चॉकलेट प्रिपरेशन. आता आपण चॉकलेट स्पॉन्ज कसं बनवायचं प्रीमिक्स पासून ते बघणार आहोत. त्याच्यासाठी मी हे डिझायर कंपनीचं 1/2 किलो चॉकलेट प्रीमिक्स घेतलं आहे. त्यानंतर त्याला प्रिपरेशनसाठी वॉटर घेतलं आहे, ऑइल घेतलं आहे. मी परत एकदा रिपीट करते, शक्यतो स्पॉन्ज बनवताना जे ऑइल वापरतो ते सनफ्लावर ऑइल वापरा, बाकीचे म्हणजे ग्राउंड नट्स, सोयाबीन, राईस ब्रॅन हे ऑइल वापरू नका, त्यांना एक स्मेल असतो तो तुमच्या स्पॉन्जला येऊ शकतो, त्याच्यामुळे शक्यतो फक्त सनफ्लावरचं वापरा. त्यानंतर टीन घेतला आहे मी, टीनला आतून लावण्यासाठी हा बेकिंग पेपर त्या मापाचा कट करून घेतला आहे. त्यानंतर मेजरिंग ग्लास घेतला आहे याच्यासाठी, आणि हे मिक्सिंग बाउल घेतला आहे, त्याच्यात आपण प्रीमिक्स मिक्स करून घेणार आहोत. चॉकलेट स्पॉन्ज शक्यतो चॉकलेट केक बनवण्यासाठी, व्हाईट ब्लॅक फॉरेस्ट केक बनवण्यासाठी, आणि चॉकलेट ट्रफल केक्स असतात, म्हणजे केक स्पॉन्ज आणि त्याच्यामध्ये फक्त चॉकलेट ट्रफल असतं ते टाकलेले असतं, ह्या 3 केकसाठीच वापरलं जातं त्याच्यामुळे. पण खूप लोक आजकाल चॉकलेट केक प्रेफर करतात, म्हणून एव्हरग्रीन आहे चॉकलेट स्पॉन्ज. डिझायर कंपनीचं चॉकलेट प्रीमिक्स आहे, त्याचे रिझल्ट एकदम खूप छान आहेत, आणि त्याशिवाय आम्ही तर दुसरं प्रीमिक्स वापरत नाही. त्याचे रिझल्ट आणि त्याची टेस्ट एकदमच मस्त आहे, स्पॉन्ज पण खूप छान होतो. मी हे 1/2 किलो स्पॉन्ज घेतलंय. आता आपण कसा बनवायचं प्रीमिक्स ते बघूया. सेम जशी व्हॅनिला प्रीमिक्सची प्रोसिजर आहे तशी चॉकलेटची पण आहे. त्याच्यासाठी आपण 130 ml वॉटर घेणार आहोत, 130 ml वॉटर पाणी, 130 ml पाणी घेतलंय. इथे पण आपण तसंच करणार आहोत, आधी बाउल मध्ये वॉटर टाकून घ्यायचंय आणि मगच पावडर टाकायची प्रीमिक्सची, कारण
खाली पावडर राहून जाते, वरून जर तुम्ही पाणी टाकलं मिक्स करायला गेले तर तुमचं व्यवस्थित प्रिपरेशन होत नाही बॅटरचं. त्याच्यामुळे आधी वॉटर टाकायचंय आणि त्यानंतर पावडर टाकायची आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय 5 मिनिट. तुम्हाला हात 5 मिनिट हाताने करायला जर तुमचे हात दुखत असतील तर तुम्ही बीटर पण वापरू शकता. बीटर किंवा त्याला हँड ब्लेंडर म्हणतात, जे व्हिपक्रीम बनवायला वापरतात ते पण वापरू शकतात किंवा हाताने व्यवस्थित मिक्स करू शकतात तुम्ही. एकदम व्यवस्थित स्मूथ बॅटर तयार झालंय. आपण 30 ml ऑइल घेणार आहोत. तीस एम एल किंवा 1.5 टेबल स्पून, टी स्पून म्हणत नाही मी, टेबल स्पून म्हणते, एवढा ऑइल घ्यायचंय आपल्याला किंवा 30 ml. बऱ्याच जणांकडे असा ग्लास नसतो घरी, तर तुम्ही आपलं साधारण आजकाल औषध मेजरमेंट साठी वरती झाकण मिळतं औषधाच्या वरती, साधारण ते 30 ml पर्यंत असतं, त्याच्याप्रमाणेही तुम्ही मोजून घेऊ शकता. तुमच्याकडे जर असा मेजरिंग ग्लास नसेल घरी तर ते पण इझी पडतं, किंवा मग आपण वेइंग स्केल असतो त्याच्याने पण तुम्ही मोजून घेऊ शकता. ह्या दोन प्रोसिजर तुम्ही फॉलो करू शकता त्याच्यासाठी. आता ऑइल टाकलं आहे आपण 30 ml, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या ह्या बॅटरमध्ये. ऑइल वेगळं आणि बॅटर वेगळं असं नको दिसायला, एक छान स्मूथ बॅटर तयार व्हायला पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बॅटर. हे बघा माझं बॅटर एकदम छान मिक्स झालंय, ऑइल अजिबात दिसत नाही सेपरेट, ते व्यवस्थित बॅटर मध्ये मिक्स झालंय. आणि आता आपला हा टीन आहे, त्याला आपण आतून ऑइल लावून घेणार आहोत ऑइल ब्रशने. बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचंय ऑइल. त्यानंतर हा बेकिंग पेपर घेऊन घ्यायचा आहे. बटर पेपर लावून घेतलाय आणि आता हे जे बॅटर आहे ते आपण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. स्पॅचुला वापरतो मिक्सिंगला, त्याच्यामुळे बाउलच्या आजूबाजूला लागलेलं सगळं बॅटर आपण व्यवस्थित काढून घेऊ शकतो. आणि आता जस्ट व्यवस्थित बॅटर सगळीकडे सेट होण्यासाठी 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचा आहे टीन आपल्याला. आता आपला हा जो टीन आहे आपण कुकर मध्ये कसा बेक करायचा ते दाखवणार आहोत. त्याच्यासाठी मी कुकर कसा युज करायचा ते दाखवते तुम्हाला. शक्यतो बेकिंगसाठी अल्युमिनियमचाच कुकर वापरायचा आहे, किंवा अल्युमिनियमची कढई पातेलं काही वापरू शकतात तुम्ही, कारण स्टीलचा कुकर काळा होऊन जातो. माझा हा खास बेकिंगचाच कुकर आहे त्यामुळे तुम्हाला तो काळा दिसतोय. याच्यामध्ये मी स्टँड ठेवलाय, याच्यापेक्षा थोडा उंचही कुकर तुम्ही वापरू शकता, कारण त्याला मग ती वाफ तयार व्हायला
व्यवस्थित सरफेस मिळतो। त्यानंतर स्टँडच्या आत मध्ये तुम्ही एक तर वाळू किंवा जाड मीठ पण वापरून ते ठेवू शकता स्टँडच्या आधी, पण अगदीच त्याची गरज आहे असं काही नाहीये, नुसता स्टँड पण ठेवू शकता तुम्ही। आणि आता आपण हे जे झाकण आहे त्याला आतून रिंग आहे ती रिंग काढून घेतली आहे, आणि कुकरची शिट्टी आहे ती पण काढून घ्यायची आहे। हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, बरेच जण काय करतात कुकरची शिट्टी काढतात पण रिंग काढत नाही, आणि मला फोन करून विचारतात की मी आता केक ठेवलाय बेक करायला आणि त्याचा वास येतोय खूप, तर तुमची रिंग जळत असते मध्ये। त्याच्यामुळे लक्षात ठेवा की कुकरची रिंग काढून टाकायची आहे आणि शिट्टी पण काढायची आहे। साधारण 1-10 मिनिटं आधी तुमचा कुकर तुम्ही प्रीहीट करायला ठेवायचा आहे। तुम्ही जोरात गॅसवर पण ठेवू शकतात किंवा असंही करू शकतात की एकदम जोरात फ्लेमवर तो तापत ठेवायचा आहे, आणि तुम्ही असा हात लावला तर आपण पोळ्यांसाठी जसा तवा तापतो तसा तुमचा कुकर गरम असायला हवा, असं प्रीहीट करून घ्यायचंय। आणि त्यानंतर हा तुमचा भांड आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचंय मध्ये, त्याला झाकण वगैरे ठेवायचं नाहीये नाहीतर त्याची वाफेचं पाणी होऊन तुमचा स्पॉन्ज खराब होईल। असं ठेवलं त्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि एक साधारण 30 ते 35 मिनिटं मिडियम फ्लेमवर तुम्ही तुमचा स्पॉन्ज बेक करायला ठेवायचा। तर मी हा माझा कुकरचा स्पॉन्ज बेक करायला ठेवते। आपण आपले दोघं स्पॉन्ज आता बेकिंगसाठी ठेवले, एक आपण ओव्हन मध्ये ठेवलाय आणि एक कुकर मध्ये ठेवलाय। ते आपले बेक होईपर्यंत आपल्या ओव्हनच्या ज्या स्पॉन्जला 10 मिनिटं राहिले तोपर्यंत तुम्हाला स्पॉन्जशी रिलेटेड काही क्वेश्चन असतील तर प्लीज विचारा मला। हा हॅलो मॅडम। हा बोला ना। हा मी जेव्हा केकचं बॅटर बनवते, केकचं बॅटर बनवल्यानंतर खाली वाळू टाकते आणि त्यावर स्टँड आणि मग केकचं भांड ठेवते, तर प्रीहीट झालेलं असतं, पण ना माझा केक ना असा स्पंजेस नाही होत, असं फुगत नाही आणि जळू खाली जळतो तो, तर गॅस म्हणजे कमी जास्त कसं ठेवायचं ते मला एक सांगाल का? हा एकदम कमी फ्लेम ठेवा, मग तुमच्या गॅसची फ्लेम स्ट्रॉंग असेल त्याच्यामुळे असा इश्यू येत असेल, त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा। आणि तुमचा केक स्पॉन्ज व्यवस्थित होत नसेल म्हणजे तुम्ही बॅटर जे मिक्स करतात ते व्यवस्थित मिक्स करत नसाल, 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, किंवा तुमचं ऑइलचं प्रमाणही चुकत असेल, कारण ऑइल कमी झालं तरी तुमचा स्पॉन्ज हा स्पॉन्जी होत पण एक लक्षात ठेवा। हे दोन रिझन आहेत की त्याच्यामुळे तुमचा स्पॉन्ज एक स्पॉन्जी होत नाही, आणि दुसरं म्हणजे की तो खालून जरा करपला जातो तर तुमचं टेम्परेचर जास्त होतंय, म्हणजे तुम्ही जोरात गॅस ठेवताय तर तो गॅस कमी ठेवा, एकदम कमी फ्लेमवर ठेवा। बरं बरं। कमी याच्यावर साधारण 30 मिनिटं का मॅडम? 30 मिनिटं कमी फ्लेमवर, 30 ते 35 मिनिटं पण लागतात कधी कधी, मध्ये मध्ये थोडस तुम्ही आपल्या त्या उडन स्टिक वगैरे असतात त्या घालून बघायच्या आणि त्याच्याने चेक करायचं। आणि स्टँड पण थोडा हाईटला जास्त ठेवा म्हणजे मग बरोबर ते होईल टेम्परेचर त्याचं मेंटेन। आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, आता ज्या पद्धतीने कुकर मध्ये सांगितलं तसा कुकर ठेवणार, स्टँड ठेवणार आणि मग केकचं भांड ठेवणार त्यावर, आणि मग नंतर 30 मिनिटं तसं शिजू द्यायचं। हो हो 30 मिनिटं तसं ठेवायचं आणि कमी फ्लेम ठेवली मी एकदम, म्हणजे आणि मॅडम बेकिंग पावडर साधारण 1 चमचा घेतली तर चालते का? हो पण तुम्ही स्पॉन्ज नाही, तुम्ही स्पॉन्ज कसा मैद्यापासून बनवतात का? हा मैद्यापासून बनवतात। हा मग त्याला 1 चमचा बेकिंग पावडर पाहिजे, 1 टीस्पून। पोहे खायचा चमचा म्हणजे जास्त होतं थोडस, कारण पोहे खायच्या चमच्याचा तुमचा आकार कसा आहे त्याच्यामुळे ते इझिली मेजरिंग कप स्पूनचा सेट मिळतो मार्केटमध्ये, त्यातला 1 टीस्पून जे असतो तेवढी बेकिंग पावडर टाकायची आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा वापरायचा असतो। म्हणजे पावडर पण टाकायची आणि सोडा पण टाकायचा का? दोघं वापरायचे। थँक्यू मॅडम। हा प्लीज कोणाला अजून प्रश्न मॅम? हॅलो मॅम, स्टीलच्या भांड्यामध्ये जर केकचं बॅटर ओतलं आणि कुकर मध्ये ठेवलं तर किती स्पीड ठेवायचा त्याच्यावर, म्हणजे गॅसचा स्पीड? एकदम कधीही कोणतंही भांड ठेवा तुम्ही, गॅसचा जो फ्लेम आहे ती एकदम कमीच ठेवायची आहे, कारण तुम्ही जोरात ठेवलं तर साईडने तुमचा स्पॉन्ज करपतोच, ब्राऊन होतो तो,
आणि आता स्टीलचं भांडं असलं ते तर त्याच्याने पटकन करत, त्याच्यामुळे त्याच्यासाठी ते एकदम कमी. आणि 20 मिनिटं झाल्यानंतर पहिले चेक करायचं, कारण स्टीलच्या भांड्यामध्ये पटकन बेक होतो. शक्यतो बेकिंगला अल्युमिनियमचे किंवा नॉन स्टिकचे टिन वापरायचे असतात, स्टीलचा वापरायचा नसतो, कारण तो काळाही होऊन जातो नंतर बेकिंग करून करून, किंवा कधी कधी तडाही जातो त्यात. त्यापेक्षा तुम्ही अल्युमिनियम किंवा नॉन स्टिकचे टिन आता मार्केटमध्ये खूप कमी दरात आणि इझिली अवेलेबल होतात, ते तुम्ही वापरू शकतात. पण जर स्टीलचाच वापरायचा असेल तुम्हाला तर एकदम कमी फ्लेम ठेवायची आणि 20 मिनिटांनंतर तुम्ही पटकन चेक करायचंय, त्याला जास्त बेकिंग टाइम नाही लागणार आणि एकदम कमी फ्लेम ठेवायची. अजून कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारा. तो आपलं बेकिंग होत आहे तोपर्यंत माझं मनवीला लाईफ फूड्स म्हणून युट्यूब चॅनल आहे, प्लीज सगळ्यांनी त्याला सबस्क्राईब करा. त्याच्यावर माझे बऱ्यापैकी खूप साऱ्या केकचे व्हिडिओज आहेत, तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि मी आठवड्याला एक साधारण 2 रेसिपी वेगवेगळ्या केकच्या तिथे टाकत असते, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदाच आहे. तर प्लीज फ्रेंड्स तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मनवीरा लाईफ फूड्स म्हणून नाव आहे त्याचं. मला प्रीमिक्सच्या कंपनी तुम्ही सांगितल्या त्या मगाशी लक्षात नाही आला, तर परत एकदा सांगाल का? हा, डिझायर म्हणून मी तर वापरते ते डिझायर कंपनीचा आहे, म्हणजे फियोना आहे ना मध्ये मिळत ते, त्याचं कोब्रांड आहे डिझायर म्हणून. त्याचं प्रीमिक्स खूप छान आहे, म्हणजे मी तरी ते वापरते, त्याचे रिझल्ट खूप छान आहे. त्याच्यानंतर ट्रोकोलाइट म्हणून आहे, ट्रोकोलाइटचं पण प्रीमिक्स खूप छान असतं. आणि पिल्सबरी एक आहे, हे 3 ब्रँड आता खूपच चालतात, त्यांच्या तिघींचे रिझल्ट एकदम छान आहे, तर तुम्ही कोणतंही वापरू शकता ते. आणि आता मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या कंपनीचे पण अवेलेबल झाले आहेत, परत लोकल पण मिळतात. पण मला तरी वाटतंय की कंपनीचे वापरावे, त्याच्यात व्यवस्थित सगळं इमल्सिफायर आणि ते सेट केलेलं असतं, तुमचं स्पॉन्ज त्याने छान येतो. ओके, थँक्यू मॅम. मॅडम हे ऑनलाईन भेटतात का प्रीमेक्स? हो मिळतात ना, अमेझॉन वर बऱ्याच कंपनीचे आहेत प्रीमिक्स, किल्सपरी वगैरे तर आहेच अमेझॉनला. ओके, साधारण रेट काय असतो मॅडम त्यांचा? एक 50 ते 60 रुपये पाव केजी व्हॅनिला मिळतं आणि 60 ते 70 रुपये पाव केजी चॉकलेट मिळत. आणि तुम्ही बल्क मध्ये घेतलं तर थोडेसे 20-25 रुपये कमी पडतात, म्हणजे 1 किलो घेतलं तर बरेच जण 220 ते 200 देतात व्हॅनिला प्रीमिक्स, तसंच 240 ते 220 ते 200 पर्यंत चॉकलेट देतात. कंपनीवर डिपेंड असतं कोणत्या कंपनीचं प्रीमिक्स कसं आहे. इव्हन आता पिल्सबरी मध्ये 2 ब्रँड आहेत, 2 प्रकारचे प्रीमिक्स आहे, एक मिडियम रेंज आहे आणि एक हाय रेंज आहे. पण साधारण एक 50 ते 60 रुपये व्हॅनिला पाव केजी मिळतं आणि एक 60 ते 70 रुपये चॉकलेट, ही स्टँडर्ड रेंज आहे प्रीमिक्सची. नमस्कार. आता हे पाव किलोचा प्रीमिक्स घेतलं ना, तर त्याचा केक किती केजीचा बनतो, कितीचा बनतो? म्हणजे अर्धा किलोचा बनतो, पाव किलोचा प्रीमिक्सचा व्हिपिंग वापरून अर्धा किलोचा केक बनतो. म्हणजे अगदी एक्झॅक्ट त्याची तेवढीच हे क्वांटिटी होत नाही, नेहमी स्पॉन्ज हा म्हणजे केक जो बनतो तो थोडासा जास्त असतो अर्धा किलोपेक्षा, कारण आपण असं मोजून नाही घेऊ शकत ना व्हिप क्रीम, किंवा आपण वॉटरने सोपिंग करतो स्पॉन्जला, ते पण तुमचं पाणी कमी जास्त होऊ शकतं त्याच्यामुळे. पण पाव किलो प्रीमिक्सचा अर्धा किलो तुमचा व्हिपिंग वाला केक तयार होत. चॉकलेट केक असतात ते थोडे हेवी असतात, कारण चॉकलेटला एक वजन असतो ना, त्यामुळे ते थोडेसे 100-200 ग्रॅम जास्त भरतात व्हॅनिला पेक्षा. हॅलो मॅम, व्हिप क्रीम आहे ना, ऍक्च्युली माझी व्यवस्थित होतच नाही, बीट नाही होत व्यवस्थित, तर त्यासाठी काय करावं लागेल? एक तर तुम्ही व्हिपक्रीम वापरायच्या आधी ते 8 तास फ्रीजर मधनं फ्रीज मध्ये सेट करतात का, खाली शिफ्ट करतात का? आपलं नेहमी प्रीमिक आपण व्हिपक्रीम आहे ते फ्रीजर मध्ये ठेवतो, आणि ते बीट करायच्या आधी खाली तुम्ही 8 तास आधी फ्रीज मध्ये शिफ्ट करतात का, ती मेन गोष्ट आहे. आणि बीट करताना एकदम मेल्ट फॉर्म मध्ये पाहिजे, पण एकदम थंड पण पाहिजे, आणि त्याच्यामध्ये बर्फाचे कण नको, वॉटर जायला नको, ह्या सगळ्या कंडिशन तुमच्या व्यवस्थित असल्या तरच तुमचं व्हिपक्रीम व्यवस्थित बीट होत. आणि तुम्ही परत तुमचं जे ब्लेंडर आहे ते किती वॅटचं आहे, कमी वॅटचं असेल तर ते पण इश्यू करतं तुमचं व्हिपक्रीम बीट व्हायला, पटकन होत नाही. साधारण एक 300 वॅट्सच शक्यतो वापरायचं आहे बीटर, त्याच्याने व्यवस्थित तुमचं व्हिपक्रीम बीट होत. ओके मॅम, थँक्यू.
वेलकम. कोणीतरी सारिका म्हणून आहे, त्यांनी मला चॅट मध्ये मेसेज केलाय की व्हॅनिला पासून, व्हॅनिला प्रीमिक्स पासून रेड वेल्वेट केक बनतो का? तर नाही, रेड वेल्वेटचं प्रीमिक्स हे वेगळं मिळतं मार्केटमध्ये अवेलेबल, कारण रेड वेल्वेट मध्ये क्रीम चीजची पावडर पण वापरलेली असते, त्याची एक टेस्ट असते वेगळी. त्याच्यामुळे व्हॅनिला प्रीमिक्स पासून फक्त व्हॅनिला अशी म्हणजे फ्रूट फ्लेवर, व्हाईट फॉरेस्ट, नॉर्मल व्हॅनिला केक असेच केक बनतात, रेड वेल्वेट बनत नाही. त्याचा एक सेपरेट प्रीमिक्स असतो. मॅम तुम्ही विपक्रीमवर एक वर्कशॉप घ्या नेक्स्ट. हो नक्की, माझं नेक्स्ट असणार आहे ते विपक्रीमवरच असणार आहे, कारण आधी स्पॉन्ज बनवणं महत्वाचं आहे ना. आता मी ह्या वेळेस स्पॉन्ज दाखवले तुम्हाला, नेक्स्ट आपलं प्रीमिक्स हे विपक्रीमवरच असणार आहे. विपक्रीम कसं बनवायचं, कोणत्या ब्रँडचं वापरायचं, परत ते वापरताना कशी काळजी घ्यायची, हे सगळं पुढच्या सेशनमध्ये असणार आहे. हॅलो, महिनाभरात मी पुढचं सेशन ठेवेल. मॅडम मला एक विचारायचं होतं, आपण व्हिप क्रीम आता तयार करून ठेवतो ना, समजा एक्सेस झालं ते फोम म्हणजे केलेलं, तर मग फ्रीजर मध्ये ठेवायचं का फ्रीज मध्ये ठेवायचं? नाही, तुम्ही जर 8-10 दिवसानंतर वापरणार असाल तर ते फ्रीजर मध्ये ठेवायचं, करायच्या साधारण 1-2-3 तास आधी ते बाहेर काढून ठेवायचं. अगदी 4-5 तास आधी करावं लागतं त्याला, पुन्हा बीट करावं लागतं त्याला? नाही, पुन्हा बीट करायची गरज नाही. व्यवस्थित एअर टाईट डब्यात भरून ठेवायचंय ते आणि फ्रीजर मध्ये ठेवायचं, परत ते वापरताना त्याच्या 2-3 तास आधी बाहेर काढून ठेवायचं. आणि मग तो डबा उघडताना आधी जे साईडला एक्स्ट्रा वॉटर वगैरे जे असतं ते पुसून घ्यायचं कापडाने व्यवस्थित, आणि स्पॅच्युलाने किंवा चमच्याने थोडस मिक्स करून घ्यायचं, काही इश्यू येत नाही. पण डायरेक्ट फ्रीजर मध्ये काढून आणि तुम्ही लगेच हलवलं तर ते मेल्ट होऊन जाईल, पाणी होईल, कारण बर्फ असतो ना फ्रीजरचा, त्याच्यामध्ये तसं नाही वापरते. 2-3 तास आधी ते बाहेर काढून ठेवायचं. नाहीतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी वापरायचं असेल तर आदल्या दिवशी ते तुम्ही रात्री फ्रीज मध्ये शिफ्ट करायचं, फ्रीजर मधनं फ्रीज मध्ये. ह्या दोन असं दोन पद्धतीने वापरू शकतात. पण साधारण बीट केलेलं विपक्रीम हे जास्तीत जास्त 15 दिवस, 8-15 दिवसच वापरायचं, त्याच्यापेक्षा जास्त नाही वापरायचं ते. एक 2 मिनिट आपला स्पॉन्ज झालाय ओव्हन मधला, मी तो तुम्हाला दाखवते, मग बाकीचे क्वेश्चन बघूया. आपला टाइम झालाय ओव्हनचा. हे आपलं उडन स्टिक आहे, ती आपण याच्यामध्ये टाकून बघितली. हे बघा, त्याला अजिबात लागलं नाहीये, म्हणजे आपला स्पॉन्ज रेडी झालाय. तो आता आपण काढून घ्यायचा आहे बाहेर आणि झाकण ठेवून सेट करायला ठेवून द्यायचा आहे. हे बघा, माझा स्पॉन्ज झालाय तो. मी एक 5 मिनिटं व्यवस्थित बीट नव्हतं केलं, ते मिक्स नव्हतं केलं. तुम्हाला म्हटली होती की तुम्ही 5 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्या, पण मला वर्कशॉपमध्ये दोघं स्पॉन्ज दाखवायचे होते, परत तुमचे क्वेश्चन आन्सर पण करायचे होते, त्यामुळे म्हणून माझं हे व्यवस्थित बेक नाही झालंय. वरती थोडासा तड आलाय, पण जेव्हा तुम्ही बेकिंग करतात वरती आयसिंग करतात तेव्हा हा वरचा लेअर तुम्ही काढून घेऊ शकता. आता आपण हा गार करायला ठेवायचा, गार करायला ठेवताना त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचंय, म्हणजे वरचं जे टॉप लेअर असतो स्पॉन्जचा तो कडक होणार नाही, सॉफ्ट राहील. त्याच्यासाठी नेहमी झाकून ठेवायचं आहे. साधारण उद्या केक करायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी स्पॉन्ज करून ठेवा, त्याचे रिझल्ट खूप छान असतात, ब्रेड क्रम्स कमी येतात त्याला. आपला हा व्हॅनिला स्पॉन्ज रेडी झालाय. मी कुकर मधला स्पॉन्ज कसा बेक होतोय तेही दाखवते. हे बघा, साधा मी एकदम कमी फ्लेम ठेवली आहे, त्याच्यामुळे 40 मिनिटं पण लागू शकतात माझ्या स्पॉन्जला, कारण माझा कुकर पण खूप जाड आहे आणि मी स्टँड पण थोडा हाईटला जास्त घेतलाय आणि कुकर पण हाईटला जास्त आहे, त्याच्यामुळे 40 मिनिटं लागू शकतात, पण व्यवस्थित बेक होतोय. आणि नेहमी कुकरचा स्पॉन्ज आहे तो एकदम छान बेक होतो आणि सॉफ्ट पण राहतो. पण जेव्हा मोठे केक असतात तेव्हा आपल्याकडे तेवढा मोठा केक कुकर नसतो, म्हणून शक्यतो आपण ओव्हन वापरतो, पण कुकरचा स्पॉन्ज नेहमी खूप सॉफ्ट आणि छान बनतो जर तुम्ही त्याच्या व्यवस्थित कंडिशन फॉलो केल्या तर. हे बघा, एकदम छान बेक होतोय तो, पण येणार नाही वरती व्यवस्थित प्लेन सरफेस येणार आहे याची. मी आता तुम्हाला ओपन करून दाखवलं, साधारण माझे 20 मिनिटं झाले, पण तुम्ही 30 मिनिटं होईस्तर कुकरमध्ये ओपन नाही करायचंय, मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी ओपन करून दाखवलाय. पण 30 मिनिटानंतरच नेहमी कुकर ओपन करायचंय, नाहीतर ती वाफ निघून जाते आणि परत तेवढी वाफ तयार व्हायला वेळ लागतो आणि तुमचा बेकिंग टाइम पण वाढतो. त्याच्यामुळे एक 30 मिनिटानंतरच तुम्ही स्पॉन्ज कुकर ओपन करून चेक करायचं. जसं आपण ओव्हनच्या स्पॉन्जला
वुडन स्टिक घालून चेक केलं तसंच आपण कुकरच्या स्पॉन्जला पण चेक करायचं. रेड वेल्वेट साठी क्रीमची कंपल्सरी आहे का? हो, म्हणजे तुमच्याकडे नसेल अवेलेबल तुम्ही वापरलं तर तसंच केक केला तर चालेल पण त्याची टेस्ट येत नाही ना. रेड वेल्वेट हे क्रीम चीज विथ क्रीम चीज म्हणूनच फेमस आहे म्हणून शक्यतो रेड वेल्वेट केकला क्रीम चीज वापरावंच त्याची एक वेगळी टेस्ट येते. नाहीतर मग तो नॉर्मल आपला रेड स्पॉन्ज आणि मग ते नॉर्मल क्रीम म्हणजे काही फरक नाही राहणार रेड वेल्वेट मध्ये आणि नॉर्मल केक मध्ये. जसा आपला व्हॅनिला स्पॉन्ज तयार झाला तसाच आपला चॉकलेट स्पॉन्ज पण होणार आहे. आता आपला सेशन बहुतेक एक 5 मिनिटात संपेल आपला स्पॉन्ज काही बेक होणार नाही पण सेम प्रोसिजर आहे याची. तसंच परत तुम्ही एक अजून 10 ते 15 मिनिटानंतर तो आपला स्पॉन्ज रेडी होऊन जाईल. तो बाहेर काढून झाकून ठेवायचा आहे आणि गार करायचा. हॅलो मॅडम. हॅलो. प्लेट तुम्ही झाकली ना प्लेट झाकलेली ती कंपल्स म्हणजे ठेवणं आवश्यक आहे का त्याच्यावर? तुम्ही जर स्पॉन्ज ओपन ठेवला तर बाहेरच्या हवेबरोबर ते स्पॉन्जचा कॉन्टॅक्ट होऊन वरचा जो लेअर आहे तो एकदम कडक होईल तुमचा. हा हा ओके. गरम असताना हा हा मी पहिल्यांदाच पाहिलं म्हणून विचार. नाही तुम्ही आणि असाच गरम असताना जर झाकण ठेवलं तर ते थोडं मॉइश्चर तयार होऊन आतल्या तुमचा स्पॉन्ज एकदम गार होईल आणि तुम्ही जेव्हा कट कराल तेव्हा ब्रेड क्रम्स कमी. ब्रेड क्रम्स कमी. ऍक्च्युली मी प्रीमिक्स नाही वापरत. मी जसं मेजरमेंट घेऊन वापरते पण माझा तसा एकदम आतला बेस असतो ना तो असा कधी नरम होतो कधी असा एकदम माहित नाही ऑइल जास्त होतं की काय तर त्याच्या तसं एकदम प्रीमिक्स नाही करत मी साधाच मेजरमेंट घेऊन करते. मग तुमच्या मैद्यावर पण डिपेंड असतं मैदा किती जुना आहे वगैरे आणि अशा वेळेस वाटत असेल. हा मैद्यावर असतो आपण चालून का घेतो की त्याचे स्कोर्स म्हणजे मैद्याच्या कोणाचं जावे मोकळे व्हावे बाबा. ओके मॅम. 3-4 वेळा चालून घ्यायचा मैदा मग. हो हो ते तर चालते पण कधी कधी बेस असा हे होतो बसतो कधी असं नरम वेगळाच ओलसर ओलसर होते एकदम असं छान स्पॉन्ज नाही होत. हे तुम्ही प्रीमिक्स वापरा. ऍक्च्युली प्रीमिक्सला काही प्रॉब्लेम पण नाही त्याच्यात खूप केमिकल्स पण नसतात. ओके मॅम. थँक्यू थँक्यू. ओके मॅम. थँक्यू थँक्यू. नाईस सेशन आहे मॅम. हॅलो. हा बोला. हॅलो मॅडम मी थोडं मीटिंग लेट जॉईन केली. बॅटर मध्ये काय काय मिक्स केलं तुम्ही ते थोडं फक्त सांगा मला. मी 1/2 किलो प्रीमिक्स घेतलाय त्याच्यामध्ये 130 ml वॉटर आणि 30 ml ऑइल. आधी पाणी आणि पावडर असते प्रीमिक्सची ती व्यवस्थित मिक्स करून घेतली 1-5 मिनिटं आणि त्याच्यानंतर ऑइल टाकलंय आणि ऑइल टाकल्यानंतर साधारण 2 मिनिटं परत मिक्स करून घेतलंय. सेम व्हॅनिलाला पण तीच प्रोसिजर आहे आणि चॉकलेटला पण दोघांना सेम प्रोसिजर आहे. ठीक आहे थँक्यू. क्रीम बीट करून ठेवल्यावर त्याच्यासाठी म्हणजे भांड कुठलं वापरायचं असं काही हे आहे का? कारण मी बीट करून ठेवली ना क्रीम थोड्या वेळ आणि पातळ होती अशी आणि आयसिंग करायला नीट येत नाही मला. नाही म्हणजे मग तुमचं विपक्रीम व्यवस्थित बीट होत नाही प्रॉपर ते त्यामुळे ते नंतर पातळ होत. तुम्ही व्यवस्थित प्रोसिजर फॉलो करतात का की मेल्ट असलेलं क्रीम पण ते खूप थंड हवं त्याच्यात बर्फाचे कण नको असंच विपक्रीम घ्यायचंय बीट करायला आणि ते व्यवस्थित त्याला असे वरती फोर्क यायला पाहिजे इथपर्यंत बीट करायचं. साधारण 15 ते 20 मिनिटं लागतात विपक्रीम बीट करायला आणि त्यानंतर शक्यतो मग तुमचे पाण्याचे थेंब पण जात असतील विपक्रीम मध्ये त्याच्यामुळे पण ते मेल्ट होत आहे आणि विपक्रीम बीट करून ते तुम्ही झाकण ठेवून फ्रीज मध्ये पण ठेवू शकतात मध्ये मध्ये असं बाउल मध्ये काढून घ्यायचं बाकीचं उरलेलं तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं म्हणजे ते व्यवस्थित सेफ राहत. अच्छा आणि मग ते भांड कुठलंही चालतं का? हो आता तर जे ब्लेंडर आले आहेत मोठे मोठे कंपनीचे त्याला स्टीलचा बाउल असतो ते जास्त मॅटर नाही करत की तुम्ही कोणतं भांड वापरतात फक्त तुम्ही प्रोसिजर व्यवस्थित फॉलो केली पाहिजे. शक्यतो प्लास्टिकचे बाउल्स आहेत ना त्यात विपक्रीम बीट करावं कारण त्यामुळे मग हीट जनरेट होते. मग स्टीलचं भांड असलं तर पटकन विपक्रीम मेल्ट होऊ शकतं त्याच्यामुळे शक्यतो प्लास्टिकचे बाउल्स वापरायचे विपक्रीम मेल्ट करायला बीट करायला. नाहीतर मग तुम्ही तुमच्याकडे नसेल तर स्टीलच्या भांड्यात पण वापरू शकता पण तुमचं बीटर सारखं गरम नको व्हायला म्हणून मग तुम्ही बीटरने जेव्हा बीट करत असता तेव्हा 1-2 मिनिटांतर 1 मिनिट बीटर बंद ठेवायचं म्हणजे ते थंड होऊ द्यायचं कारण कमी पॉवरचे जे बीटर असतात ते पटकन गरम होतात आणि त्याच्या उष्णतेने पण तुमचं क्रीम मेल्ट होऊ शकतं. आता मी जे पुढचं सेशन घेणार आहे त्याच्यात मी विपक्रीमच घेणार आहे ते
किंवा तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मी सगळ्यांचे क्वेश्चन कोणत्या कंपनीचं वापरायचं, कसं वापरायचं हे सगळं सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे मॅम, थँक्यू. वेलकम. तर आजचं सेशन आपण इथेच थांबूया. तर चला फ्रेंड्स, बाय.